मैंने इतिहास पढ़ा है और मुझे जो लगा वो मैंने बोला और मैं अपने वक्तव्य पर ठाम हूँ, ऐसा वक्तव्य आज अजित पवार इन्होंने किया। परंतु मला माझं स्वतःचं काही आहे का नाही या संदर्भामध्ये उद्या कुणी पण काही पण उद्या बोलणार आणि ज्यांची म्हणजे ज्यांच्या वक्तव्याला मी काहीतरी उत्तर द्यावं अशा पण काही व्यक्ती त्याच्यामध्ये नाहीत, मी त्यांच्या तोंडाला लागण्याचं काय कारण आहे। मला माझी भूमिका जी वाटते तीच मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडणार, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे। माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन यांच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली आहे ती मी विधानसभेत मांडलेली। मी काही इतिहास तज्ज्ञ नाही आहे किंवा मी काही फार लिखाण केल्यातला अशातला काही भाग नाही। एखाद्या वेळेस मी ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांचा काही महत्वाचा गौरव समारंभ असेल किंवा गौरव ग्रंथ काढायचा असेल तर मी तेवढ्यापुरतं माझे विचार त्या व्यक्तीच्याबद्दल लिहिलेले आहेत। मी इतिहासाचा संशोधक नाही, त्यामुळे त्या संदर्भात जे तपशीलवार आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबाबत युक्तिवाद करण्याचं माझं काही कारण पण नाही। तो विषय खरोखरीच पत्रकार मित्रांनो इतिहास संशोधकांचा आहे, त्या अभ्यासकांचा आहे। नव्या पिढीतील इतिहास संशोधक मधी मी ते इंद्रजित सावंत यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज खरा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतायत, तसंच खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी पण तपशीलवार विवेचन केलेलं माझ्या वाचनात पाहण्यात आलेलं आहे। इतर पण अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहेत, यापुढे इतिहास संशोधकांनी त्यावर चर्चा करून वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे मांडणी करत राहावं, लोकांच्या प्रबोधनासाठी ते उपयुक्त ठरेल। परंतु राजकीय हेतूने वातावरण तापवणं आणि द्वेषाचं राजकारण करणं कदापि माझ्यासारख्याला मान्य नाही। नव्या अद्ययावत पुराव्याच्या आधारे इतिहासाची सतत नव्याने मांडणी होत असते, त्याच्यामध्ये रामदास स्वामी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, हे इतिहासकारांनी मांडलं आणि ते महाराष्ट्रांनी मान्य केलं, त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला। तुम्हाला आठवत असेल की पूर्वी दादोजी कोंडदेवांच्या नावाने पुरस्कार दिला जायचा परंतु आता तो त्यांनी बंद केला। राहिला मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायचं की धर्मवीर म्हणायचं, हा स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे। परंतु मगाशी मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आदरणीय पवारसाहेबांनी म्हणाले त्यानुसार कोणी धर्मवीर म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्ष म्हटलं जात होतं। महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही, पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे। धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे, त्यामुळे संभाजीराजांचे कर्तृत्व मर्यादित होते। स्वराज्य रक्षक ही उपाधी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं। मित्रांनो मी तुमच्याकडे यायच्या आधी मी सहज ह्याच्यावर वेबसाईटवर गेलो आणि म्हणलं धर्मवीर उपाधी कुणाकुणाला मिळाली ती बघा। तुम्ही आत्ता तुमच्या मोबाईलमध्ये जावा, जवळपास 7-8 लोकांनी स्वतःला धर्मवीर उपाधी लावलेली आहे, तुम्ही त्यांचे फोटो बघा। काहींनी आता तुम्ही म्हणजे संभाजी महाराजांना काही जण धर्मवीर म्हणतात हे आपल्या सगळ्यांच्या बघण्यात आलेलं आहे, परंतु तशाच प्रकारच्या उपाधी इतरांनाही दिलेल्या आहेत, काहींचे तर चित्रपट निघालेले आहेत। आता धर्मवीर 2 भाग 2 पण चित्रपट निघणार आहेत, म्हणजे काय चाललंय मला काही कळतच नाही। मग तुम्ही जर छत्रपती संभाजी महाराजांना हे बोलत असाल तर दुसरा कुणी तशी व्यक्ती होऊ शकत नाही। जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराजांनी केली, दुसरी व्यक्ती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, तशा पद्धतीनं स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली, दुसरा कुणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही असं माझं मत आहे। अर्थात माझं मत 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही। त्याच्यामध्ये वेगवेगळी मतं येऊ शकतात कारण विचार स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला तो भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। फक्त ती भूमिका मांडत असताना
आपल्याला जे काही ठरवून दिलेलं आहे संविधानाने त्याच्या बाहेर जाऊन आपण ती भूमिका मांडता कामा नये हेच मला या निमित्तानं त्या ठिकाणी सांगायचं आहे। पण त्याच्यामुळं काही मी असं खूप मोठा काहीतरी चूक केलेली आहे असं माझं अजिबात महत्व म्हणणं नाही। मी माझी भूमिका मांडली, ज्याला योग्य वाटेल त्यांनी स्वीकारा, ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी सोडून द्या। आम्ही काय म्हणतो की धरूनच ठेवा असं काही आमचं म्हणणं नाही, पण त्याच्या संदर्भात बाकीच्यांनी मला सांगण्याचं काही कारण नाही। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ती त्या ठिकाणी घ्यावी।